हाय फ्रेंड्स, आज आपण गणपती तोरणासाठी लागणारे हे पान कसे विणायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी इथे पिवळ्या रंगाचं लोकर घेऊन पान विणून दाखवलेले आहे. स्टार्टिंगला आपण एक स्लिप स्टिच मारून पस्तीस चैन करून घेणार आहोत. एक, दोन, तीन, चार, पाच, असे आपण टोटल 35 चैन करून घेऊ. टोटल 35 चैन करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 35 डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणून दोन एक्स्ट्रा चैन. टोटल 35 आणि दोन एक्स्ट्रा चैन असे 37 चैन करून घेतले आहे. त्यानंतर एक, दोन, तीन, तीन चैन सोडून चौथ्या चैनमध्ये आपण आपला डबल क्रोशे करून घेणार आहे. टोटल आपल्याला आता इथे 3 चैन आणि 34 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तीन चैन आणि 34 डबल क्रोशे मिळून टोटल आपले 35 डबल क्रोशे होणार आहेत. टोटल आपण 35 डबल क्रोशे करून घेतलेले आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस. 35 डबल क्रोशे झाल्यानंतर आपण इथे दोन चैन घेणार आहोत. एक, दोन. दोन चैन घेतल्यानंतर आपण एक, दोन, तीन, तीन डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये आपण एक, दोन, तीन, तीन डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच, सॉरी, सिंगल क्रोशे घेणार आहोत. साधा खांब घेणार आहोत. एक, दोन, तीन, तीन खांब सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये आपण सिंगल क्रोशे घेणार आहोत. त्यानंतर एक चैन. एक चैन झाल्यावर आपण चौथ्याच खांबामध्ये म्हणजे डबल क्रोशेमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे करून घेणार आहोत. एक, दोन, तीन यामध्येच सिंगल क्रोशे आणि एक चैन करून एक डबल क्रोशे. असे आपल्याला प्रत्येक चैनमध्ये प्रत्येक डबल क्रोशेच्या वर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. हे शेवटचा खांब सोडून आपण या सेकंड लास्ट खांबापर्यंत म्हणजे सेकंड लास्ट डबल क्रोशेपर्यंत डबल क्रोशे करून घेणार आहोत आपल्या सेकंड राऊंडचे. इथे मी हुक लावून ठेवते जेणेकरून आपल्याला समजावं. आता आपण इथे संपूर्ण या हुकपर्यंत डबल क्रोशे करून घेणार आहोत. टोटल आपण 31 डबल क्रोशे घेणार आहोत. या शेवटचा हा खांब सोडून सेकंड लास्ट डबल क्रोशेमध्ये आपण 31वा डबल क्रोशे करून घेणार आहोत. अशा प्रकारे त्यानंतर आपण या खांबामध्ये, या शेवटच्या खांबामध्ये पुन्हा आपण या शेवटच्या खांबामध्ये डबल क्रोशे घेतल्यानंतर तिथे पुन्हा आपण हुक लावून घेऊ. त्यानंतर
या गॅप मध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे एक्स्ट्रा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा या इथून पहिल्या डबल क्रोशे मध्ये 1 डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. पुन्हा आपण इथे हुक लावून घेऊ. त्यानंतर आपण पुढे प्रत्येक डबल क्रोशे मध्ये 1 1 डबल क्रोशे करून घेणार आहोत. 1 6 डबल क्रोशे झाल्यानंतर इथे एक्स्ट्रा 6 डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा आपण या खांबांवरून 31 डबल क्रोशे करून घेणार आहोत आणि पुढचे 1 2 3 3 डबल क्रोशे सोडून देणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण इथे एक चैन 2 चैन घेणार आहोत. 2 चैन घेतल्यानंतर टर्न करून 1 2 3 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे करून घेणार आहोत आणि त्यानंतर 1 चैन. त्याच चौथ्या डबल क्रोशेमध्ये आपण पहिला आपला डबल क्रोशे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्या या शेवटच्या हुकपर्यंत डबल क्रोशे विणून घेऊ. इथे आपण पुन्हा 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये 1 सिंगल क्रोशे 1 चैन आणि पुन्हा 1 डबल क्रोशे चौथ्या डबल क्रोशेमध्येच घेतले आहे. त्यानंतर आपण इथे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27 आणि आपला हा शेवटच्या या हुकमध्ये 28 डबल क्रोशे करून घेणार आहोत. पुन्हा आपण इथे हुक लावून घेऊ. त्यानंतर आपण इथे जे एक्स्ट्रा 6 डबल क्रोशे केले होते त्या प्रत्येक डबल क्रोशेमध्ये आपल्याला 2 2 डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे टोटल 12. 1 आणि त्याच डबल क्रोशेमध्ये दुसरा 3 4 5 6 असे टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. इथे आपण 2 2 डबल क्रोशे घेऊन टोटल 12 डबल क्रोशे करून घेतले आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला या लाईनवर 28 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. या हुकमध्ये आपला पहिला डबल क्रोशे येणार आहे. पुन्हा तिथे आपण हुक लावून घेऊ. त्यानंतर आपल्याला पुढे टोटल 28 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. आपण इथपर्यंत 28 डबल क्रोशे करून घेणार आहोत. शेवटचा डबल क्रोशे 28. पुन्हा आपण पुढचे 3 खांब सोडून देणार आहोत. 1 2 3 त्यानंतर पुन्हा आपण 1 2 2 डबल क्रोशे करून 1 2 3 3 खांब सोडून चौथ्या खांबामध्ये सिंगल क्रोशे म्हणजे साधा खांब आणि 1 चैन करून घेऊ. त्याच चौथ्या खांबामध्ये पुन्हा आपण 1 डबल क्रोशे घेणार आहोत. असे पुन्हा आपण आपल्याला या हुकपर्यंत करून घ्यायचे आहेत.
टोटल आपण 25 डबल क्रोशे करून घेतलेले आहे. शेवटी पुन्हा आपण इथे 25व्या डबल क्रोशेमध्ये हुक अटॅच करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा हा सर्कल करायचा आहे. म्हणून सुरुवातीला पहिल्या डबल क्रोशेमध्ये आपण दोन डबल क्रोशे घेणार आहोत, एक आणि हा दुसरा. त्यानंतर दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे घेणार आहोत. तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये पुन्हा आपण दोन डबल क्रोशे घेणार आहोत, दोन एक दोन एक असे आपल्याला डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पुन्हा दोन पुन्हा एक पुन्हा दोन एक पुन्हा दोन एक दोन आणि इथे शेवटी एक. दोन एक दोन एक असे आपण टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा डबल क्रोशे करून घेतले आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 25 डबल क्रोशे या हुकपासून करायचे आहेत. या हुकपासून आपल्याला पुन्हा 25 डबल क्रोशे करायचे आहेत. आपला हा पहिला डबल क्रोशे, तिथे पुन्हा मी हुक लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक दोन तीन तीन खांब सोडून या चौथ्या खांबापर्यंत पुन्हा 25 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. इथे टोटल मी 25 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता पुन्हा दोन चेन करून एक दोन तीन तीन डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे म्हणजे साधा खांब करून घेऊ आणि एक चेन. त्याच चौथ्या खांबामध्ये आपला पहिला डबल क्रोशे येणार. असे टोटल आपल्याला आता 22 डबल क्रोशे करायचे आहेत. आपल्या या हुकपर्यंत आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचे. टोटल 22 डबल क्रोशे होतात. इथे मी 22 डबल क्रोशे करून घेतले आहेत. 22व्या डबल क्रोशेमध्ये पुन्हा मी हुक लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला हा सर्कल करायचा आहे. सुरुवातीला आपण पुन्हा दोन डबल क्रोशे घेणार आहोत, त्यानंतर एक डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे. पहिल्या ह्याच्यात दोन डबल क्रोशे, दुसऱ्या ह्याच्यात एक, तिसऱ्यामध्ये एक, चौथ्यामध्ये पुन्हा दोन. पाचव्यामध्ये एक, पाचव्यामध्ये पुन्हा एक, त्यानंतर सहाव्यामध्ये एक, सातव्या खांबामध्ये पुन्हा आपण दोन खांब घेणार आहोत, अशा प्रकारे आपण दोन एक एक दोन एक एक असा संपूर्ण राऊंड करून घेऊ. हा इथे शेवटी पुन्हा आपण एक एक डबल क्रोशे करून घेणार आहोत, एक आणि टोटल आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस डबल क्रोशे करून घेतले आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 22 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. या हुकमध्ये आपला पहिला डबल क्रोशे
एक लगेच आपण तिथे हुक लावून घेऊ. त्यानंतर आपल्याला आता टोटल 22 डबल क्रोशे करायचे आहेत. टोटल आपण इथे हुकपासून ते इथपर्यंत 22 डबल क्रोशे करून घेतले आहेत. पुन्हा आपण पुढचे 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून देणार आहोत. त्यानंतर सेम तशीच पद्धत पुन्हा 2 चैन पाठीमागून 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये सिंगल क्रोशे म्हणजे साधा खांब, 1 चैन, त्याच चौथ्या डबल क्रोशेमध्ये 1 डबल क्रोशे, असे आपण पुन्हा या हुकपर्यंत डबल क्रोशे करून घेऊ. असे आपण टोटल 19 डबल क्रोशे करून घेतले आहेत. पुढचे 3 डबल क्रोशे आधीचे सोडून चौथ्या डबल क्रोशेपासून आपण 19 डबल क्रोशे करून घेतले आहे. इथे आपण शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 19व्या पुन्हा हुक लावून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा सर्कल करायचा आहे. सुरुवातीला आपण पहिल्या डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे करून घेऊ, 1, 2. इथे आपण 2 डबल क्रोशेनंतर सिंगल एक एक दोनदा घेतले होते, इथे आपण 3दा घेणार आहोत, 1, 2, 3. पहिल्या डबल क्रोशेमध्ये 1, दुसऱ्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे, त्यानंतर दुसऱ्यात 1, तिसऱ्यात 1, चौथ्यात 1, पाचव्यामध्ये पुन्हा 2, सहाव्यात 1, सातव्यामध्ये सुद्धा 1, आठव्यामध्ये सुद्धा 1, 9व्या डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे, 10व्यात 1, 11व्या 1, 12व्यात 1, 13व्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, 2, 1, 1, 1, 2, 1, 1, 1, 2 डबल क्रोशे, त्यानंतर सिंगल 3 एक एक डबल क्रोशे, पुन्हा 2 डबल क्रोशे, पुन्हा 3 डबल क्रोशेमध्ये 1 1 डबल क्रोशे, असा संपूर्ण राऊंड तयार करून घेऊ. शेवटी पुन्हा आपण 1, 1, 1 घेणार आहोत. 2 डबल क्रोशे झाल्यानंतर 1 असे टोटल आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 30 डबल क्रोशे करून घेतले आहेत. त्यानंतर या हुकमध्ये आपला पहिला डबल क्रोशे, पुन्हा आपण इथे हुक लावून घेऊ. पुन्हा आपण इथे टोटल 19 डबल क्रोशे करून घेणार आहोत. हा 1 आणि पुढे हे 18 डबल क्रोशे, असे टोटल 19 डबल क्रोशे करून घेणार आहोत. इकडचे 3 डबल क्रोशे सोडून आपण इथपर्यंत या चौथ्या डबल क्रोशेपर्यंत टोटल 19 डबल क्रोशे करून घेऊ. टोटल आपण इथे 19 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण 1, 2, 2 चैन टर्न करून 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये सिंगल क्रोशे आणि 1 चैन, त्याच चौथ्या डबल क्रोशेमध्ये 1 डबल क्रोशे करून घेऊ. असे पुन्हा आपण या हुकपर्यंत डबल क्रोशे करून घेणार आहोत. इथे आपण
स्टार्टिंगला 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेपासून सुरुवात केली. इथे आपण टोटल 16 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. पुन्हा मी इथे हुक लावून घेतला आहे 16व्या डबल क्रोशेमध्ये. त्यानंतर आपल्याला हा आता सर्कल करायचा आहे. पहिल्या खांबामध्ये आपण 2 डबल क्रोशे घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्यात 1, तिसऱ्यात 1, चौथ्यात 1 आणि 5व्यात 1. त्यानंतर पुन्हा 6व्यामध्ये 2, 7व्यात 1, 8व्यामध्ये 1, 9व्यामध्ये 1, 10व्यामध्ये 1, पुन्हा 2, 11व्यात 2. असे आपण आता एकामध्ये 2 आणि पुढे 4, 1, 1, पुन्हा 2, पुन्हा 4, 1, 1 असे संपूर्ण राऊंडपर्यंत करून घेऊ. इथे आपण टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 36 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 16 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. हा पहिला, इथे आपण हुक लावून घेऊ. त्यानंतर पुढे 15 डबल क्रोशे, असे टोटल 16 डबल क्रोशे करून घेऊ. अशा प्रकारे आपण हुकपासून ते या 1, 2, 3, 4 खांबापर्यंत 16 डबल क्रोशे करून घेतले आहे. त्यानंतर आता आपण हा शेवटचा राऊंड करून घेणार आहोत. इथे पुन्हा आपण 1, 2, 2 चैन झाल्यानंतर 1, 2, 3 तीन खांब सोडून चौथ्या खांबामध्ये सेम तसंच एक सिंगल क्रोशे, एक चैन, एक डबल क्रोशे चौथ्या खांबामध्येच घ्यायचं आहे आपल्याला. आता पुन्हा आपण या हुकपर्यंत डबल क्रोशे करून घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. इथे आपण 12 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत आणि या हुकमध्ये शेवटचा 13. इथे टोटल आपण 13 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. नंतर पुन्हा आपल्याला पहिल्या डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे, 1, 2, दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये 1 डबल क्रोशे, तिसऱ्यामध्ये 1, चौथ्यामध्ये 1 डबल क्रोशे, पाचव्यामध्ये 1 डबल क्रोशे आणि 6व्यामध्ये 1 डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा 7व्यामध्ये 2 डबल क्रोशे, 1, 2, आठव्यात 1 डबल क्रोशे, 9व्यात 1 डबल क्रोशे, 10व्या
एक डबल क्रोशे, अकराव्यात एक डबल क्रोशे, बाराव्यात एक डबल क्रोशे, अशा प्रकारे संपूर्ण राउंड करून घ्यायचा आहे। टोटल 42 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत। बेचाळीस डबल क्रोशे करून घेतले, त्यानंतर आपण या हुकमध्ये एक डबल क्रोशे आणि टोटल आपण हुक लावून 13 डबल क्रोशे करून घेणार आहोत। टोटल आपण 13 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपले संपूर्ण पान रेडी होते। जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।